नाही, ज्या दिवशी आपल्याला जे मयत आहे रवी गुजरव, वर्ष 28 आहे, त्यांचं एक आपल्याला माहिती मिळाली पोलीस स्टेशनला की एका ठिकाणी त्यांची रस्त्यावरती फॅटल ॲक्सिडेंट झालेल्याची माहिती मिळाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये CR नंबर 70/22 हा फॅटल ॲक्सिडेंट आपण दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये तपास चालू आहे. आता त्याच्यामध्ये त्याच्यासोबत दोन मित्र त्याच्यासोबत होते आणि त्या मित्रांच्यावरती आणखीनही त्यांच्या घरच्यांचा संशय आहे. आमचाही तपास त्याच्यामध्ये चालू आहे. याच्यामध्ये जर तपासामध्ये तसं काही निष्पन्न होत असेल तर निश्चित आम्ही त्या पद्धतीने कायदेशीर कारवाई करणार आहे. आणखीनही जे त्यांना जे सांगण्यात आलेलं आहे आम्हाला, ज्या जे त्याचे मित्र होते त्या अनुषंगानं आणि त्याच्या घरच्यांच्या सांगण्याच्या अनुषंगानं आम्ही तपास करत आहोत आणि याच्यामध्ये ते कुठून आले आणि ते कुठंपर्यंत सोबत होते आणि त्यानंतर ही घटना कशी घडली या संदर्भात तपास चालू आहे आणि त्याच्यामध्ये जे काही रिव्हील होईल त्या अनुषंगानं पुढची कारवाई होणार आहे. त्यांची चौकशी करण्यात आलेली आहे. त्यांच्या चौकशीमध्ये हे जे मित्र आहेत हे थोडे नशा करणारे आहेत आणि त्यांना ज्या पद्धतीने विचारलं ते त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तिघं एकत्र आलो आणि एका ठिकाणी आम्ही उतरलेलो होतो. पण आम्ही त्याचा इव्हिडन्स आम्ही गोळा करतोय. जर तशा पद्धतीनं आपल्याला जर आढळलं तर त्या अनुषंगानं आणि जर त्याच्यामध्ये काही वेगळं आपल्याला आढळलं तर त्या अनुषंगानं काय कारवाई आपण करणार. निश्चित त्यांचा संशय आहे त्यांच्यावरती की मित्र सोबत असल्यामुळं आणि ह्याचा एकट्याचा डेथ झाल्यामुळं नातेवाईकांचा संशय आहे. परंतु त्या अँगलनेही आमचा तपास चालू आहे की तशा पद्धतीची काही घटना आहे का. आपण आता त्यांना आपण त्यांच्याकडे चौकशी केलेली आहे आणि आता अजून ताब्यात घेतलेलं नाही आपण, पण चौकशी त्यांच्याकडे चालू आहे. हो, प्रायमरी माहिती अशी मिळालेली की ते एकत्र नशा करायचे आणि त्या नशेमध्ये ते कुठं उतरले काय उतरले हे त्यांना निश्चित सांगता येत नाही. परंतु आम्ही जे काही एव्हिडन्सेस आहे त्या CCTV फुटेज असेल किंवा काही लोकांच्याकडून आय विटनेसेसकडून माहिती गोळा करणं असेल हे इन्व्हेस्टिगेशन आमचं चालू आहे.